संतश्रेष्ठ अनुरुद्धनाथ महाराजांची यात्रा ही उद्या होणार आहेत आणि आपण बघत आहोत आता अंजनेरी जवळ खरं तर हा रिंगण सोहळा पार पडतोय अतिशय नयनरम्य आणि शिस्तबद्ध पद्धतीने. खरं तर हा रिंगण सोहळा आता आपण इथे बघत आहोत. खरं तर कशा प्रकारे हा रिंगण सोहळा पार पडतोय जाणून घ्यात. जायखेड्याची खरं तर ही संपूर्ण दिंडी आहेत, आरत आहेत. आबा कसा हा रिंगण सोहळा पार? ऍक्च्युली माऊलींच्या असीम अशा ऊर्जेतून निर्मिला गेलेला हा दिंडी सोहळा आणि या सोहळ्याचं हे जवळपास दिंडी सोहळ्याचं 17वं वर्ष आहे. माऊलींच्या महापरिनिर्वाणानंतर या सोहळ्याला हे 10वं वर्ष आहे. 2 वर्षापूर्वी कोविडच्या प्रकोपामुळे जरी आम्ही हा रिंगण सोहळा करू शकलो नाही, परंतु माऊलींची वारी एवढ्या समस्त वारकऱ्यांच्या वतीने 21 प्रातिनिधिक म्हणून आम्ही वारकरी या ठिकाणी आलेलो होतो आणि ती वारी पार पडली. आम्हाला सांगाल की म्हणजे ही भक्ती नक्की काय, एवढी ऊर्जा कुठून कुठून चालत येतात तुम्ही? 10-12 दिवस तुम्ही चालता, कुठून ही ऊर्जा येते? ही ऊर्जा येण्याचं काही कारण म्हणजे फक्त संतांचा कृपाप्रसाद. संतांच्या कृपेने ऊर्जा मिळते. एव्हन आम्ही रोज 1 किलोमीटरपर्यंत चालत नसतो, परंतु त्यांच्या ऊर्जेने 30-40 किलोमीटर रोजचा होणारा प्रवास, पहाटेच्या ब्राह्मीमुहूर्तावर उठणं, माऊलींचा या ठिकाणी आम्ही काकडा भजन करणं, नंतर चालू लागणं, आज खऱ्या अर्थाने आम्ही असं अंतरंग आमचं गदगद होतोय की हा रिंगण सोहळा संपल्यानंतर माऊलींच्या नाथांच्या चरणी आमची वारी विसावणार आहे आणि आम्हाला अक्षरशः रडू येते की वारी अजून असायला हवी होती, कारण नाथांच्या कृपेने फक्त हा सगळा प्रसाद आहे. जी रिंगण सोहळा म्हणजे नक्की काय काय झालं आम्हाला थोडक्यात सांग. रिंगण सोहळ्यामध्ये सगळ्यात प्रथम माऊलींना सलामी दिली गेली. माऊलींच्या सलामीनंतर आजचा आहे आमच्यासाठी एक ज्याला आपण सुवर्ण दिन म्हणतो की आमचे ज्येष्ठ गुरु बांधव बाजीराणा म्हणून पुण्याचे पाड्याचे त्यांचा आज महापरिनिर्वाण झाला आहे आणि त्यांच्या अंतरंगात होतं की माझा जीवनाचा शेवट हा माऊलींच्या चरणारविंद बाबा. पहिली सलामी माऊलींना दिली आणि दुसरी सलामी आमच्या ज्येष्ठ गुरु बांधवांना आम्ही बाजीराणांना देऊ केली. त्याच्यानंतर पावल्या खेळायला सुरुवात झाली. पावल्यानंतर मग रिंगण खेळायला, रिंगणामध्ये समस्त पताकाधारक, नंतर मृदुंगाचार्य सर्व टाळकरी, त्याच्यानंतर सर्व महिला माता भगिनी, लहान बालक आणि शेवटी माऊलींचं एक विशेष गोष्ट म्हणजे माऊलींनी जो फाशेपारधी वर्ग आहे जांभ्याचा, जो लाहुऱ्या मारून आपली उदरनिर्वाह उपजीविका करत होता, माऊलींनी त्यांना परमार्थाच्या प्रभावामध्ये आणलं आणि त्यांचा शेवटी आमचा रिंगण सोहळा झाला आणि झाल्यानंतर माऊलींचं आगमन होऊन आता शेवटी समाप्ती होत आहे. जी काय माऊलींकडे काय निवृत्ती महाराजांकडे काय प्रार्थना, काय नाथांच्या चरणी एकच प्रार्थना असेल की अशी वारी सदैव घडावी. माझ्या समस्त गुरु बांधवांना, विश्वातील समस्त वारकऱ्यांना त्यांनी शांती आणि समाधानी प्राप्त करावी, बाकीचं काहीच नको. आमच्या प्रेक्षकांसाठी, सर्व प्रेक्षकांना, सर्व वारकरी भक्तांसाठी एखादा अभंग आवर्जून. संत संगतीचे काय वानु सुख, आपणा पारिखे नाही येथे. संत संगतीचे काय वानु सुख, संत संगतीचे काय वानु सुख, आपणा पारिखे नाही तेथे. साधू पारिखे नाही तेथे, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कले योगे, साधू थोर जाना कले योगे, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. निवृत्तीनाथ महाराज की गेली 2 वर्ष निवृत्तीनाथ महाराजांची यात्रा अगदी साध्या पद्धतीने पार पडत होती, मात्र आता आपण जर बघितलं तर वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळतोय. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आज दिंड्या या त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होणार आहेत आणि जसजसं खरं तर त्र्यंबकेश्वर जवळ येत आहे तसतसं आपण बघत आहोत वारकऱ्यांचा उत्साह हा वाढत जातोय. खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून ते पायी चालत येत आहेत, अनेक जण अनुवानी देखील आहेत आणि ठिकठिकाणी असा तुकोबाचा ज्ञानोबाचा जयघोष जो आहे, विष्णू नावाचा जयघोष आहे तो केला जातोय. आपण बघत आहोत, मी आता नाशिकच्या अंजनेरी परिसरामध्ये आहेत आणि इथे खरं तर ही जी दिंडी आहेत ही नगर जिल्ह्यातून आलेली आहेत. इथे येतात
आरती ही पार पडली आणि त्यानंतर अशा प्रकारे जयघोष हा केला जातोय. प्रथम महिलांचा देखील इथे मोठा सहभाग हा दिसून येतोय. ज्ञानोबाचा जयघोषा त्यांच्याकडून केला जातोय. आता खरं तर काही वेळात असते त्र्यंबकेश्वर मध्ये दाखल होणार आहेत आणि निवृत्तीनाथांचं ते दर्शन घेणार आहेत. वारकऱ्यांसाठी ठिकठिकाणी भोजन नाश्ता आणि चहाची व्यवस्था ही केली जाते. मी आता त्र्यंबकेश्वरच्या अलीकडे एक जवळपास 5 ते 6 किलोमीटर अंतरावर आहेत आणि इथे आपण जर बघितलं तर जे हे वारकरी कानाकोपऱ्यातून इथे आलेले आहेत आणि थोडेसे थकल्यानंतर दमल्यानंतर भूक लागतात अशा प्रकारे ते भोजनाचा आस्वाद हे घेत आहेत. त्यांच्याशी आपण बोलायत. माऊली काय खात आहेत, काय जेवण करत आहेत? वरण भात मटकी भाजी चटणी शिरा. कुठून आले? संगमनेर. आता माऊलीची कशी ओढ लागली? काय ओढ लागली माऊलीला जायची? किती वर्ष आले? 10-15 वर्ष झाले तसं येतो वारीला. माऊली काय सांगाल, काय मिळत आहे माऊली दर्शन घेऊन? पुण्य भेटत ना. हा, किती वर्ष आहे? आमचं 60 आहे. कधीपासून 13 तारखेला. हा, पहिला कारखान्यावर संगमनेर, त्याच्यानंतर दुसरा सिन्नर, तिसरा नाशिक आणि मग मैरवणी. हा, असा प्रवास करीत करीत चाललो आम्ही. हा, सगळं पद्धतशीर भेटते. बघत आहोत खरं तर ते संगमनेरहून 13 तारखेला निघालेत आणि इथे येऊन ते प्रसाद हे घेत आहेत. भोजनाची त्यासाठी व्यवस्थाही करण्यात आली आहे. आपण हे जे ज्यांच्याकडून सर्व व्यवस्था करण्यात आली आहे त्या अमृतापवार आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. ताई, किती दिंड्या आतापर्यंत आलेल्या आहेत, कसा यंदा उत्सव बघायला मिळतो? खरं तर 3 वर्षांनी आता ह्या दिंड्या परत सुरू झालेल्या आहेत. निवृत्तीनाथांची ही खूप मोठी कृपा नाशिक नगरीचा आहे. पूर्ण जिल्ह्यातनं आमच्या ह्या ठिकाणी ह्या भूमीत 18 अशा दिंड्या येतात आणि ह्या 18 दिंड्यांपैकी आतापर्यंत 8-9 दिंड्या आलेल्या आहेत. मुक्कामाला काही येतात आणि काही सकाळीच आता येतात. 3-4 वाजेपर्यंत हे सगळे जेवण असेच चालू राहतील. मग त्यात आदिवासींची दिंडी असते, एक फक्त महिलांची असते, एक महिला वारकरी ज्या असतात त्यांची लीडिंग त्या महाराज म्हणून त्या असतात त्यांची असते, असं वेगवेगळं. हा स्वयंपाक किती बनवतो तुम्ही? काय आम्ही स्वयंपाक साधारण 2500 ते 3000 लोकांचा बनवतो आणि मग भाकरी बनवतो. भाकरी ह्या 4:30 वाजेपासून सुरू होतात आणि त्यांना जे अन्न दिलं जाईल तो प्रसाद म्हणून ते घेतात, त्यामुळे ते खूप आनंदाने ते सगळं सेवन करतात. सगळं म्हणजे वारकरीचं जात आहेत, माऊलींचं दर्शन घेणार आहेत, हे देऊन तुम्हाला काय मिळतं?
आम्हाला एक आनंद मिळतो समाधान मिळतं की आपण कुठेतरी ह्या ही जी परंपरा आहे आपली तिला कुठेतरी योगदान आपल्याकडनं दिलं जात आहे याचाच एक आनंद आम्हाला सगळ्यांना यातनं मिळतो पण बघत आहोत खरं तर माऊलींचं दर्शन घेऊन हे वारकऱ्यांना समाधान मिळतं तर अशा प्रकारे हे अन्नदान करून यांच्यासाठी व्यवस्था करून तर आम्हाला देखील एक वेगळाच आनंद मिळतोय आपण ही सेवा करतोय यामध्येच खरं तर सर्व काही येत आहेत असंच ते म्हणत आहेत कारण आपण जर बघितलं तर ठिकठिकाणाहून अशा प्रकारे दिंड्या ज्या आहेत त्या पायी दिंड्या त्र्यंबकमध्ये निवृत्तीनाथ महाराजांच्या मंदिराजवळ दाखल होत आहेत आपण समोर जर बघितलं तर म्हणजे रस्त्याच्या कडेला आज ठिकठिकाणी अशा दिंड्या ज्या आहेत त्या आपल्याला नजरेस पडत आहेत कोणी अनवाणी पायाने असेल यासोबतच कोणी वाहनाने त्र्यंबकेश्वरला पोहोचत आहेत आणि माऊलीच्या दर्शनाची करता प्रत्येकाला ओढी लागलीत आपण समोर जर बघितलं तर टाळ मृदुंगाचा गजर हा केला जातोय माऊलीचा जयघोष हा केला जातोय डोक्यावरती तुळशी रुंदावून घेत या सर्व महिला ज्या आहेत त्या निवृत्तीनाथ महाराजांचं दर्शन घेण्यासाठी निघालेल्या आहेत काही या महिला त्यांच्या आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात मावशी कुठले कुठे चालले त्र्यंबकेश्वर कितवे वर्ष आहे आता यात्रेला 40 वर्ष झाले काय मिळत वारीला आनंद लुटतो देवाचा खरं 40 वर्ष आहे तुम्ही कुठले माऊली निफाड निफाड काय आता कुठे चालले त्र्यंबक काय मिळणार आता पुण्य भेटणार पुण्य मिळणार हा काय मागणी करणार आता देवाकडे काय प्रार्थना आहे प्रार्थना मागणार करणार काळ मिटला पाहिजे कर्ण गेला पाहिजे पूर्ण गेला पाहिजे तुम्ही काय आता मागणं करणार आम्ही सुखी समृद्धी राहू बस दहावं बरं काय आता मिळत काय किती वय आता 51 वडळीबोई वडळीबोई पायी आले थकवा नाही थोडस थकवा आहे देवासाठी थकवा करावाच लागत हो पण बघत आहोत खर तर हे सर्व म्हणजे 50-60 असे सर्व मंडळी आहेत या वयातील सर्व मंडळी आहेत आणि माऊलींच्या निवृत्तीनाथांच्या दर्शनासाठी निघालेत काय म्हणता माऊली आनंदी आनंद आनंदी आनंद आनंदी आनंद बरं काय आता माऊलींकडे काय मागणे आनंदी आनंद मागायचा बस दुसरं का बाई हर वर्षी येण्याचा आनंद मागायचा बरं बस पण काय एवढं म्हणजे येण्याचं काय इकडे काय मिळतं का असं येऊन काय नाही परमेश्वरानं आपल्याला सुख शांती दिली म्हणजे बस दुसरं काय पाहिजे आपल्याला किती वय तुमचं आता माझं आता 58-61 दरवर्षी जात हो पंढरपूरला पण जाता का पंढरपूरला जातो पण पायी नाही गेलो अजून बरं गाडीवर पण बघत आहोत की खरं तर या आपण बघत आहोत कोणाचं 20वं वर्ष आहे तर कोणी 30वं वर्ष आहे आणि या निवृत्तीनाथांचं दर्शन घेऊन पुण्य मिळतं समाधान मिळतो आणि आनंद मिळतो असंच त्यांनी प्रतिज्ञाच्या असंच त्यांनी बोलून दाखवतात तुळशी वृंदावन घेतलेल्या आहेत या महिला आहेत त्यांच्या संपूर्ण कुठे निघाल्या काय आता एवढं डोक्यावर घेतले नाही होत होत आहे हलकाय देवासाठी हलकाय वजन आम्हाला हो मग काय देवाकडे प्रार्थना काहीच नाही आपलं फक्त मला समाधानी व्हावं म्हणून हो आपण बघत आहोत खरं तर या सर्व महिला वारकरी आहेत पुरुष वारकरी आहेत आणि या त्र्यंबकेश्वरला निवृत्तीनाथांच्या दर्शनासाठी निघालेल्या आहेत आणि प्रत्येकाचं देवाकडे प्रार्थना हीच आहे की सगळ्यांना सुखशांती मिळवत सर्वजण निरोगी राहोत अशीच प्रार्थना प्रत्येकजण करत आहे कॅमेरामन मोहर बारगजेसह प्रांजल कुलकर्णी एबीपी माझा त्र्यंबकेश्वर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट